त्र्यंबकेश्वर रोडवरील एका नामांकित कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन विद्यार्थ्यांचे भांडणाचे परिवर्तन होऊन झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती आहे. या हाणामारीच्या घटनेत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या तरुणाचा नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार ही घटना साधारण 3 ते 4 दिवस आधी घडली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. विशेष म्हणजे ही हाणामारी झाली तेव्हा त्या ठिकाणी महाविद्यालयाचे बाउन्सर देखील उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या बाउन्सर समोरच ही घटना घडली आहे. या ठिकाणी या बाउन्सरने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाही न जुमानता विद्यार्थ्यांची मारामारी सुरूच असल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान कॉलेजच्या आवारात वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटनांनी बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.